पाथर्डीमधील राष्ट्रवादी महामार्गावरती मुरुम टाकण्यासाठी मुरुमाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या आरबीके या ठेकेदाराला 64,53,000 रुपयांचा दंड तहसीलदार नामदेव पाटील यांनी सुनावलाय. दरम्यान आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष किसन आव्हाड यांनी याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश आलंय. पाथर्डीमधील राष्ट्रीय महामार्गाचे ठेकेदार आरबीके यांनी तनपुरेवाडी येथील शासनाच्या गट क्रमांक 222 मध्ये बेकायदेशीर पद्धतीनं खड्डा खोदला. तेथील 1195 ब्रास मुरुम राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी वापरलाय. तर तहसीलदार नामदेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि महसूलचे मंडलाधिकारी यांनी खड्डा केलेल्या जागेचा पंचनामा केलाय. तेव्हा 1195 ब्रास मुरुम तेथून वाहून नेल्याचं स्पष्ट झालं होतं. तर बाजारभावापेक्षा 5 पट दंड संबंधित ठेकेदाराला 64,53,000 रुपयांचा ठोठवण्यात आलाय. तहसीलदार नामदेव पाटील यांनी ठेकेदाराला शुक्रवारी हा दंड ठोठावलाय. याबाबत आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष किसन आव्हाड यांनीही तहसीलदार यांच्याकडे आरबीके या ठेकेदारानं तनपूरवाडी इथे बेकायदेशीर खड्डा खोदून मुरुमाची वाहतूक केल्याची तक्रार केली होती. त्यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. ठेकेदाराला दंड करून त्याच्यावरती गुन्हा नोंदवावा अशी आमची मागणी आहे असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं होतं. दंड केल्यामुळे ठेकेदारानं शासनाच्या जमिनीमध्ये अवैध खोदकाम केल्याचं उघड झालंय. मुरुमाची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी दंड करण्यात आलाय. मात्र शासनाच्या मालमत्तेचं नुकसान केलं आणि फसवणूक केली याबाबत गुन्हा दाखल केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असं आव्हाड यांनी सांगितलंय. तसेच यासाठी आपण लवकरच आंदोलन करणार असं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय. पाथर्डी तालुक्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग 222 क्रमांकाचे जे काम चालू आहे या कामासाठी आरबीके ठेकेदार जो कंट्रक्शन जो ठेकेदार आहे या ठेकेदाराने गट नंबर 222 आहे शासकीय जमीन या शासकीय जमिनीमधून अवैधरित्या मुरुम उत्खननाचं काम चालू होतं. त्यावेळी मागील 1-1.5 महिन्यापूर्वी आम्ही त्याचे तिरिसर तहसीलदार पानसाहेब यांच्याकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय तहसीलदार साहेब यांनी मागील 3-4 दिवसापूर्वी या हा जो राष्ट्रीय महामार्ग ठेकेदार आहे आरबीके कन्स्ट्रक्शन यांना 64,53,000 रुपयाचा दंड केलेला आहे. तरी आमची आता रिस मागणी अशी आहे की अशाच पद्धतीनं या आरबीके ठेकेदाराने धायतडकवाडी शिवार असेल इकडं निवडुंगे शिवार असेल किंवा करंजी शिवार असेल या अनेक ठिकाणी त्यांनी अवैधरित्या असेच उत्खनन केलेलं आहे. याची प्रशासन जाणीवपूर्वक त्याची दखल घेत नाही. आम्ही यापूर्वी देखील याचे अनेक म्हणजे सुमारे 1 कोटी रुपयाचा या ठेकेदाराने महसूल शासनाचा बुडवलेला आहे म्हणून त्याची देखील चौकशी होणे गरजेचं आहे. त्याचबरोबर ही जी शासकीय जमीन 222 गट नंबर शासकीय जमीन आहे या शासकीय जमिनीचा विनापरवाना मुरुम उकरलेला आहे त्याचा शासकीय जमीन नादुरुस्त केलेली आहे. त्याची त्वरित त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत. त्याचबरोबर केवळ दंड करून चालणार नाही असे या जे त्यांचे रजिस्टर वसुली झाली पाहिजे ते वसूल जर दंड भरत नसतील तर त्यांची जी वाहने आहेत ती वाहने किंवा त्यांची जी प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी जप्तीची कारवाई केली पाहिजे. केवळ दंड करून चालणार नाही शासनाने त्याची दखल घेणं गरजेचं आहे. म्हणून आमची रीतसर मागणी की त्यांच्यावर त्वरित कारवाई करा त्यांच्यावर त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल करण्यात यावी. जे शासकीय जमीन 222 गट नंबरचे आहे त्या जमिनीची नासधूस प्रकरणी त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल करावा यासाठी मी उद्या तहसीलदार साहेबांना निवेदन देत आहे. आणि जर तो फौजदारी स्वरूपाचा त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही केला तर आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीनं आमच्या इतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही तहसील कार्यालयामध्ये रीतसर आंदोलन 2-4 दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचं मोठं आंदोलन करू. मुकुंद लोहिया, सी24 तास, पाथर्डी.